नमस्कार मित्रांनो, मी माधुरी माधुरीज मास्टर किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत पिठाचा शिरा। ह्याला दुसऱ्या नावाने पण ओळखलं जातं, आटेका शिरा, खडा प्रसाद इत्यादी। हा सोप्यात सोप्या पद्धतीने बनणारा शिरा आहे आणि कमीत कमी वस्तूंमध्ये बनतो हा शिरा। आणि हा आला जास्त तरी 20 ते 25 मिनिटात हा शिरा बनून जातो। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। अर्धा वाटी तूप घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे ऑर्गॅनिक। नंतर गार्निशिंग करायला आपण बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि 1 ते 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण इलायची पावडर घेतलेली आहे। एक आपण कढई घेतलेली आहे पीठ भाजण्यासाठी। पीठ टाकलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये तूप ऍड करूया। हे घरगुती तूप बनवलेले आहे, घरातच बनवलेले आहे तूप। ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि जोपर्यंत आपण पीठ भाजून घेतोय तोपर्यंत आपण एका साईडला गरम पाणी करायसाठी ठेवलेले आहे। 1 ते 1.5 ग्लास मी गरम पाणी करायला घेतलेलं आहे। पीठ भाजून घेऊया आपण। आता आपण रवा आणि तूप एकजीव करून घेतलेलं आहे। ह्याचा सुगंधही छान येतोय। आता आपलं पाणी उकळलेलं आहे, ह्याचा गॅस आपण बंद करूया आणि पीठ आपलं लालसर थोडस ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ह्याला आपलं पीठ ब्राउन झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे पाणी गरम केलेलं ते ऍड करूया। आता हे गरम पाण्याने शिरा आपला लवकर बनेल आणि हे मिश्रण आपण एकत्रित करून घेतलेलं आहे आणि ह्याला सतत हलवायचं आहे, नाहीतर ह्याचे गठ्ठे तयार होतील। आपल्याला सुटसुटीत शिरा बनवायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली ह्याला हलवावं लागेल। आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। गूळ ह्याच्यामध्ये प्रॉपर मिक्स झाला पाहिजे। ह्याचा रंगही किती छान दिसतोय पहा, आणि ह्याची टेस्टही खूप खूप छान लागते आणि स्पेशली हे पोरांना खूप आवडतं। या जागी गूळ ज्यांना नको हवं असेल त्यांनी साखरही टाकू शकता, पण गुळाने कशी चव आणखीन वाढते। हा शिरा आपण लहान बाळांनाही देऊ शकतो। आता आपला गूळ बघू शकता प्रॉपर मिक्स झालेला आहे आणि आपला शिरा फायनली रेडी झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। गॅस आपण बंद केलेला आहे। आता वरतून इलायचीची पावडर आपण टाकूया। आता ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपला पिठाचा शिरा रेडी झालेला आहे। एका वाडक्यात आपण शिरा काढलेला आहे। आता गार्निशिंग करूया। जे आपण बदामाचे तुकडे घेतलेले ते आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय। बघा आपला शिरा किती छान दिसतोय। अशा प्रकारे आपला पिठाचा शिरा रेडी झाला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।